आपण महत्वाचा परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीसचं महत्त्वाचं परिपत्रक प्रति शिक्षण उप शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे विषय आहे एक जुलै दोन हजार एकोणीस बहात्तर नंतर नियुक्त झालेल्या अप्रशितीत प्राथमिक शिक्षकांना शिवानिवृत्ती वेतन देण्याबाबत मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचा लाल बटन आहे सबस्क्राईब करा अल्ट्राईब घंटीला प्रेस करा हा सगळ्यात आपण नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील पंचवीस मार्च दोन हजार एकोणीसच्या आदेशानुसार अठरा आठ एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आदेशानुसार एकवीस डिसेंबर दोन हजार सतराच्या आदेशानुसार आठ एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आदेशानुसार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या आदेशानुसार दोन ऑगस्ट एक दोन दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशानुसार संपूर्ण रेट याचिकाच्या आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीत विशेष पुनर्विलोकन याचिका सिव्हिल डायरी अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर चार दोन हजार एकवीस व सोबत इतरमधील दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजीचे आदेश दिनांक एक जुलै दोन एकोणीसशे बहात्तर पूर्वी सलग सेवेत असलेल्या सर्व अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना एक खास बाब म्हणून डीम ट्रेंड समजण्यात येऊन त्यांना सेवानिव सेवानिवृत्ती वेतन योजनेचे सर्व लाभ दिनांक चार ऑक्टोबर दोन एकोणीसशे त्र्याऐंशीच्या शासन निर्णयाने देण्यात आले आहेत या शिक्षकाप्रमाणेच एक जुलै एकोणीसशे बहात्तर नंतर सेवेत असलेल्या आलेल्या अप्रेशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतनविषयक लाभ मिळण्यासाठी सम संदर्भांकित रीट याचिका व संदर्भात पुनर्विलोकन याचिका दाखल केलेल्या होत्या उप उपरोक्त रीट याचिकामध्ये एक जुलै एकोणीसशे बहात्तर नंतर नियुक्त झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना त्यांनी केलेल्या सेवेनुसार सेवानिवृत्ती वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने संदर्भातील आदेश दिले आहेत त्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात केलेल्या पुनर् पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत सदर पुनर्विलोकन याचिकामधील आदेशाविरुद्ध राज्य शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती या विशेष अनुमती याचिकामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीच्या निर्णय देऊन विशेष अनुमती याचिका खारिज केल्या होत्या त्यानुष त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी निर्णय देणे देऊन विशेष पुनरराविलोकन याचिका खारिज केली आहे सभा माननीय न्यायालयाचे आदेशानुसार संदर्भी री, सर्व रीट याचिकामधील आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी त्याचप्रमाणे याचिकाकर्त्या निवृत्ती वेतनाची मागणी करणाऱ्या शिक्षकांना दरम दरम्यानच्या कालावधीत दुर्दैवाची दुर्दैवाने मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसांना निवृत्ती वेतन अनुदान करण्याबाबतची कारवाई देखील करण्यात यावी तसेच या संपूर्ण कारवाईचा अनुपालन अहवाल कोणत्याही परिस्थितीत आठ आठवड्याच्या आत सादर करावा समीर सावंत उपसचिव महाराज शासन शे यांच्या साक्षी निघालेल्या महत्त्वाचे आपण ह्या ठिकाणी परिपत्रक एक जुलै दोन हजार एकोणीस बहात्तर नियुक्त झालेल्या अपेक्षित प्राथमिक शिक्षणासनिवृत्ती वेतन मान्य देण्याबाबत आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत महत्त्वाचा परिपत्रक आपण इथे बघितलेलं आहे